मी रामेश्वर चांडक, निवृत्त कृषी अधिकारी, सध्या सातपुडा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रामध्ये काम करतो आहे. एक्सटेन्शनचं काम करतो. हे काम करत असताना छाजेडजी आणि खंडेलवालजी माझ्या संपर्कात आले. त्यांनी एक प्लॉट बघा म्हणून सांगितलं, म्हणून मी या प्लॉटमध्ये बघण्यासाठी आलेलो आहे. धन्यवाद. ढोबळी मिरचीचा प्लॉट आहे. या ढोबळी मिरचीच्या प्लॉटमध्ये दोन ठिकाणी त्यांनी प्रात्यक्षिक म्हणून धरती शक्ती आणि कृषी भाग या दोन्ही खताचे या ठिकाणी एक थोडे थोडे प्लॉट असे दोन प्लॉट म्हणून प्रात्यक्षिक दिलेला आहे. बरं. त्या प्रात्यक्षिकामध्ये पाहणी करताना जे फक्त जमिनीद्वारे दिलेलं खत, बाकी कुठलंही स्प्रेईंग मधून आपण जैविक वापरलेलं नाही, बाकीच्या ट्रीटमेंट आणि इतर गोष्टी या सगळ्या सारख्याच आहे. फक्त याच्यामध्ये काय केलेलं आहे, जमिनीमध्ये धरती शक्ती वापरलेली आहे आणि इकडे त्यांनी रासायनिक खतांचा वापर केलेला आहे. दोन्हीमध्ये जी तफावत पाहायला मिळाली, या ठिकाणी दोन झाड मला आता काढून दिले त्यांनी. त्याच्यामध्ये पहिलं झाड आहे ज्या ठिकाणी धरती शक्तीचा वापर झाला. इथं सगळ्यात महत्वाचं कॉइलिंग झालेली आहे, म्हणजे रोप तयार असताना ते उशिराचं रोप लागवड केल्यामुळे याची मुळांची कॉइलिंग झालेली आहे. आणि कॉइलिंग झालेली असताना सुद्धा याच्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या आहे, ही पांढऱ्या मुळ्यांची संख्या वरून सुटली आहे आणि त्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे. हे जे ज्या ठिकाणी रासायनिक खताचा वापर केलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा वरून पांढऱ्या मुळ्या सुटायला सुरुवात झाली. इथं कॉइलिंग नाही, सगळ्या मुळ्या सुट्या आहेत, पण जर तसं पाहायला गेलं तर इथं पांढऱ्या मुळ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. सेंद्रिय खताचा जो सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो असतो पांढरी मुळीची संख्या वाढवणं, अन्न पुरवठा व्यवस्थित करणं. त्यामुळे दोन खोडामधला जे फरक आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येतो. याची खोडाची जाडी, दोन पेऱ्यातलं अंतर आणि फळाचा आकार याच्यामध्ये फरक आहे. ज्या ठिकाणी रासायनिक वापरलंय त्या ठिकाणी खोडाची जाडीही कमी आहे आणि बाकीच्या गोष्टीही फरक आहे. जर या दृष्टीनं आपण काम केलं तर सेंद्रिय खताचं जे महत्वाचा उद्देश आहे ह्युमस फॉर्मेशन, ज्याच्यामुळे पांढरी मुळी चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल ते बघणं, या दोन गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला फळामध्ये काय फरक जाणवला? फळ सुद्धा क्वालिटी चांगली आहे आणि ग्रीनरी चांगली आहे.